गुड मॉर्निंग स्टूडेंट, आपण बघत आहोत औद्योगिक समाजशास्त्र आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सामूहिक सौदेबाजीचे लाभ हे कशा प्रकारे आहेत ते आपण बघितलेलं होतं. आज आपण बघणार आहोत सामूहिक सौदेबाजीचे दोष, कारण सामूहिक सौदेबाजी चांगली आणि वाईट असे दोन्हीही परिणाम होताना आपल्याला दिसते आहे, आणि त्यानुसार याच परिणामाच्या बाबीवरून जे काही अवलंबून असते ते सौदा किती बुद्धिमत्तेने आणि किती दूरदर्शितेने केलेले आहे. जर सामूहिक सौदेबाजीची योग्य प्रकारे झाली नाही तर त्याचे खालील वाईट परिणाम आपल्याला होताना दिसतात. म्हणजेच जर कुठलाही सौदा होत असते तर त्या सौदा होत असताना किंवा औद्योगिकरणामध्ये कुठलाही सौदा होत आहे त्यावेळेस ते किती बुद्धिमत्तेने ते केलेलं आहे किंवा किती दूरदृष्टी ठेवून केलेलं आहे त्यावरती त्याचा दोष आणि परिणाम हे अवलंबून असलेले आपल्याला दिसते आहे. तर त्यामुळे सामूहिक सौदेबाजीचा पहिला जो काही दोष आहे तो आहे औद्योगिक विकासात अडचण. कारण काय तर औद्योगिक समस्यावर पर्याय विचार न करता श्रमिकांची मजुरी वाढवल्यास औद्योगिक अन्य साधनांचा प्राप्त बक्षीस संधी भिडणार नाही आणि परिणाम उद्योगाचा विकास थांबेल. म्हणजेच काय जर कुठल्याही औद्योगिक समस्यावर पर्यायी उपाय न विचार न करता श्रमिकांची जर मजुरीच वाढवून टाकली असेल तर त्या गोष्टीचा औद्योगिक विकासामध्ये अडथळा निर्माण होताना आपल्याला दिसते आहे. कारण काय तर जर उत्पादन प्रक्रिया ही मार्केटमध्ये होत नसेल किंवा त्याचा जेवढं उत्पादन हा तयार होत आहे आणि तो उत्पादन तयार झालेला मार्केटमध्ये विक्री होत नसेल तरी अशा वेळेस जर श्रमिकांची मजुरी वाढवली गेली तर याचा भार हा औद्योगिकरणाचा म्हणजे जो काही जो नफा तोटा आहे तो तोटा त्या त्या कारखानदार वर्गाला भोगावा लागतो आणि याचा परिणाम विकास म्हणजे ज्या काही औद्योगिकरणाचा विकास व्हायला पाहिजे आहे तो विकास होत नाही आणि त्याच्या विकासात अडथळा निर्माण होण्याचे चान्सेस हे जास्त असते. त्यानंतर आहे मजूर संघाच्या असदस्य श्रमिकांचा नुकसान. म्हणजे जे काही मजूर श्रमिक संघ आहे त्या जे असदस्य असतात ज्याच्या सदस्य नाही आहे, कारण मजूर संघाचे काही सदस्य असतात कोणी नसतात, पण तर अशा वेळेस जे सदस्य नाही राहत त्या सदस्यांचा नुकसान होताना आपल्याला दिसते. कारण का जे श्रमिक मजूर संघाचे सदस्य नाही त्यांना सामूहिक सौदेबाजीचा नुकसान होत असतो, कारण त्यांचा हा विचार केला जात नाही फारसा. जे सदस्य असतात त्यांचा गृहित धरून सगळ्या गोष्टी होताना दिसते, किंवा जे काही मजूर श्रमिक संघाचे सदस्य असेल त्यांच्यासाठीच काही विशिष्ट योजना लाभक होताना दिसते. तर अशा वेळेस जे काही सदस्य नाही राहत अशा मजूर लोकांचा विचारांचा लाभ होताना आपल्याला दिसतो. त्यानंतर आहे श्रमिकाचे अयोग्य प्रतिनिधी. म्हणजे श्रमिकाचे प्रतिनिधी अयोग्य असतील आणि त्याचबरोबर त्यांच्यात तांत्रिक ज्ञान आणि अनुभवाचा अभाव असेल तर ते उद्योगाच्या प्रगतीत योग्य पद्धतीने योगदान देण्यास अपूर्णपणे असमर्थ ठरत असतात. म्हणजे जर त्या व्यक्तीला व्यवस्थित तांत्रिक ज्ञान नसेल आणि अनुभवाचा अभाव असेल तर तो त्या व्यक्ती योग्य प्रकारे सौदेबाजी करू शकत नाही. याचा परिणाम त्या म्हणजे जे काही सौदेबाजीला आहे त्या औद्योगिकरणाच्या विकासामध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसते. त्यानंतर आहे रोजगारावर प्रतिकूल प्रभाव. सामूहिक सौदेबाजीची जे काही रोजगारावर सुद्धा प्रतिकूल प्रभाव पाडताना आपल्याला दिसते किंवा प्रकाश पडत असते. कारण काय तर असे उद्योगपती मजुरांना जे काही मजुरी ही त्यांच्या उद्योगापेक्षा जास्त देऊ शकत नाही, म्हणून त्यांचा उत्पादन व रोजगार कमी करावे लागते आहे. म्हणजेच काय तर जे काही नवीन उद्योगपती असतात ते उद्योगपती आपल्या उत्पादनापेक्षा मजुरांना जास्त मजुरी हे देऊ शकत नाही. कारण काय त्यांनी जर आपल्या उत्पादन प्रक्रियेपेक्षा जास्त मजुरी जर त्यांना दिली तर त्यांचा तोटा हा त्या उत्पादक वर्गाला म्हणजे त्या उद्योगपतीला सहन करावा लागतो. तर अशा वेळेस जे काही रोजगार प्रतिकूल प्रभाव असते म्हणजे रोजगारावरती आणि मग अशा वेळेस रोजगार हे कमी करत असतात किंवा उत्पादन ते कमी करतात, मजुरी जर कमी द्यायची असेल तर मग काही प्रमाणामध्ये ते रोजगार जे काही कामगार असते ते कामगार काढत असतात आणि तेवढे जेवढे आवश्यक पाहिजे तेवढेच ते ठेवत असतात, कारण त्यांना तेवढ्यांची रोजी देणं ही भाग पडत असते. मग अशा वेळेस ते कामगार काढून त्यांना काही 10 जर 20 कामगार असेल तर 10 कामगारच ठेवतात आणि 10 कामगाराच्या ज्या काही मजुऱ्या असेल त्या मजुऱ्या त्यांना झेपत असतात आणि त्यानुसार ते उत्पादन प्रक्रिया करत असतात. तर त्यामुळे काय होते की जे काही रोजगार प्रतिकूल प्रभाव आहे तर जे काही म्हणजे त्यांना रोजगारावर जे काही बाकीचे 10 लोक आहेत ते बिचारे घरी बसत असतात, त्यामुळे जे काही रोजगारावरती जो प्रभाव पडताना आपल्याला दिसतो आहे तर हा एक सामूहिक सौदेबाजीचा रोजगारावरती परिणाम होताना दिसतो. तर अशा प्रकारे
सामूहिक सौदेबाजीचे दोष आपल्याला इथे स्पष्ट झालेले दिसते. म्हणजे काय, सामूहिक सौदेबाजीचे दोष औद्योगिक विकासात अडचण, मजूर संघाच्या असद्देश श्रमिकांचा नुकसान आणि श्रमिक आरोग्य प्रतिनिधी आणि रोजगारावरती प्रतिकूल प्रभाव. तर अशा प्रकारे हे आपल्याला सामूहिक सौदेबाजीचे दोष इथे स्पष्ट होताना दिसते. त्यानंतर सामूहिक सौदेबाजीची समस्या ही कशा प्रकारे आहे ते आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया.